तुमचे उदयनराजे एक तास बरोबर एक तास कुठं अर्धा तास लोक मोजत आहेत वेळ तुमची बाहेर नाही काय सदिच्छा भेट होती. आज सकाळी प्रवेश करून महाराज इकडं खासदार साहेब आलेत आणि त्यानिमित्तानं उद्याचा आता कार्यक्रम जो आहे त्या बाबतीत हे आणि सदिच्छा भेट होती. बाकी काय राजकीय किंवा काय असा विषय नाही. आणि आता आज भाजपमध्ये प्रयोग आता उद्या मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे त्या संदर्भात उद्या काय काय कार्यक्रमाचं कसं कसं आहे त्याबद्दल चर्चा झाली. भाजपमध्ये आल्यानंतर पहिलीच भेट आहे, मनोमिलनाचा एक दुसरा पार्ट पाहायला मिळेल का? नाही आता हो आता स्थानिक जे नगरपालिका तर त्यांचे आपण आमचं तर काय त्याच्यामध्ये हे नाही 12 जण आहे असं काही नाही. पक्षामध्ये एकत्र राहून सातारच्या शहर असेल मतदारसंघ असेल महा किंवा जिल्हा असेल याच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्नशील होतो आणि पुढे सुधारू. कमरामध्ये चर्चेत मनोमिलनाचा पॅटर्न पुढे ठेवण्याचा काय? नाही तशी नाही काय तसा काही विषय नाही. पक्षात आहे एकत्र आणि एकत्र राहून म्हणजे असं काही नगरपालिकेमध्ये किंवा असं काहीच आत्ता विषय झाला नाही काय किंवा इतर ज्या आता संस्था आहेत मार्केट कमिटी वगैरे त्याच्यावर काही चर्चा नाही किंवा काय हे नाही असं. त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत शुभेच्छा आहेत. भाजप वाढीच्या अनुषंगाने काय सांगाल? म्हणजे आता वाढलीच की भाजप आणि आता आणि किती वाढवायची आता स्वतः खासदार आल्यावर भाजप वाढलीच की मग भाजप नक्कीच आणि याचा फरक दिसेल तुम्हाला इलेक्शनमध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्की दिसेल. आता तुम्ही काही इतर आमदारांना भाजपमधल्या आणण्याच्या प्रयत्नात आहात का दोघं मिळून भाऊभाऊ? नाही बघ सध्या तर अशी काय चर्चा म्हणजे माझी तर काय जिल्ह्यातल्या इतर कोणांबरोबर काय अशी चर्चा नाही किंवा असं काय माझ्याकडं नाही म्हणजे आत्ता काय आमचा तसा विषय झाला नाही. माझ्याशी तर काय कोणी जिल्ह्यातलं काय असं या बाबतीबद्दल बोललेलं नाही. येणे शक्यता सध्या तरी म्हणजे माझ्याशी तर नाही पण पक्षवाढीसाठी जर कोणी किंवा इच्छा व्यक्त केली तर नक्की मुख्यमंत्री असेल किंवा चंद्रकांतांशी मी बोलेन जर माझ्याकडं कोणी इच्छा व्यक्त केली किंवा प्रवेश करायचा किंवा यायचा तर नक्की मग मुख्यमंत्र्यांशी दादांशी नक्की बोलेन त्या. पण शेवटी आज पक्ष वाढला पाहिजे शेवटी आज या पक्षातही तिथं जसं राष्ट्रवादीत 15 वर्ष काम केलं तसं इकडं पण करणार मागं पण मी सांगितलं. नक्की जर कोणी इच्छा व्यक्त केली किंवा तुम्ही बोला CM ना किंवा यांना शब्द टाकाय का तर नक्की टाकणार. बाबा भेटले तुम्हाला काय नेमकी चर्चा? बाबा म्हणजे शिवेंद्र बाबा. हां हो शिवेंद्रराजे आले होते आता साधक बाधक एकंदरीत संपूर्ण खासदारकीचीच नाही तर ह्या जिल्ह्यातल्या प्रत्येक आमदारकीच्या मतदारसंघाच्या संदर्भात चर्चा झाली आणि नेमकं त्या त्या मतदारसंघात आपल्याला काय करावं लागेल एकंदरीत आपले जनरल अशी चर्चा झाली असं काय फार म्हणजे आवर्जून ते त्याच्यावर बस ह्या संदर्भात बसलो असं काय नाही. आणि जिथं शिवेंद्रराजे आता आमदारकीला आमदारकी आमदार आहेतच पण आमदारकीचे उमेदवार म्हणून आता सातारा जावळी आमदारकीच्या मतदारसंघातनं तेच उमेदवार असणार आहेत त्यामुळं माझं संपूर्ण सहकार्य बाय हार्ट त्यांच्याबरोबर असणार आहे. आणि उद्याच्या कार्यक्रमासंदर्भात थोडी चर्चा झाली पण मला वाटतं की तसं पाहायला गेलं तर शिवेंद्रराजे महाराष्ट्रात सगळ्यात उच्चांकी मतांनी निवडून येण्यात काहीच अवघड नाही. मनोमिलनाचा दुसरा पॅटर्न मनोमिलन असं काय नाही आता शेवटी कसं आहे एक लक्षात घ्या त्या त्या वेळेची परिस्थिती पाहता शेवटी आज त्यांच्याबरोबर जे लोक आहेत माझ्याबरोबर पण लोक आहेत त्या त्यावेळेस कुठंतरी मग जे स्थानिक स्वराज्य संस्था असतात त्या स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांच्या म्हणजे त्यांची पण कुचंबना होती माझी पण होती पण एकंदरीत मी माझं असा निर्णय घेतला आहे की आता संघर्ष जास्त वेळ घालून न घालता तोच वेळ विकास कामाला कामाच्या संधीसाठी सत्कारणी द्यायचा कारण का अनेक आता गेली 29-30 वर्ष झाली अनेक अनुभव चांगले मला
मिळाले म्हणजे अनुभवले मी की ज्या लोकांसाठी आपण संपूर्ण झोकून काम करतो त्यांना निवडून आणतो ती लोकं ज्यावेळेस आपल्या म्हणजे माझ्यावरती जेव्हा माझ्या निवडणुका असतात ती लोकांचं योगदान किती हे जर आकडेवारी जर का जर ह्या संपूर्ण जर आपण पाहिली निवडणुकीच्या निकालाची तर त्यातनं दिसून येतं की नेमकं हे करायचं तर कोणासाठी आणि का. आणि मग असं असताना कुठंतरी आता जास्त हे करण्यापेक्षा सरळ आता भविष्यकाळात कुठल्याही म्हणजे माझं मत आहे की संपूर्ण जिल्हा पातळीवर साधारण सामंजस्यपणे एक तोडगा काढून चांगल्या प्रकारचे साधकबाधक चर्चा करून जे काय इच्छुक ती इन्चार्ज जे कोण असतील त्या ह्याच्यात जे उमेदवार त्यांनाच त्यांच्यासमोर चर्चा करून एखादा त्यातला उमेदवार निवडायचा आणि आपलं बिनविरोध कशी होईल यासाठी आम्ही मी तर व्यक्तिशः प्रयत्न करणार आहे.